नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस थोडासा टेन्शनचा पण आहे आणि थोडासा म्हणण्यापेक्षा खूप जास्त टेन्शनचा आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे की आज आमची USAला फ्लाईट आहे. ऑलरेडीच भारतातून सगळ्यांपासून दूर जायचं, त्याच्याबद्दल म्हणजे असं एक टेन्शन तर आहेच, पण त्याचबरोबर आमचा अजूनही पासपोर्ट आलेला नाही आहे. तर काही दिवसांपूर्वीच मी एक व्लॉग बनवलेला आणि तो व्लॉग होता की परत अमेरिकेत जायला मिळेल का. तर त्याचं कारण असं होतं की आम्ही पासपोर्ट तर दिला आहे स्टॅम्पिंगसाठी, तर खूप जण मला ॲक्च्युली हे पण विचारतात की तुम्ही विजा इंटरव्ह्यू दिलात का, पुण्यामध्ये विजा होतो का. तर आमचा जो होता तो स्टॅम्पिंग होतं, विजा स्टॅम्पिंग होता, ड्रॉप बॉक्स होता. तर आम्हाला फक्त डॉक्युमेंट्स ड्रॉप करून यायचे होते, तर ते आम्ही पुण्यामधनं केलं होतं आणि त्याच्यासाठी 15 ते 20 दिवसाचा डिले चालू होता, म्हणजे सध्या चालू आहे. तर त्यामुळं आमचा पासपोर्ट वेळेत येईल का नाही परत स्टॅम्प होऊन याची काही खात्री नव्हती, पण तरीसुद्धा मला असं वाटत होतं की येईल त्या आशेवरती आम्ही आहोत आणि होतो. तर आज संध्याकाळची आमची फ्लाईट आहे मुंबईला, आम्हाला आज संध्याकाळी जायचं आहे, पण अजूनही सुद्धा आमचा पासपोर्ट आलेला नाही आहे. आणि जर पासपोर्ट आला नाही तर आज आम्हाला अमेरिकेला नाही जाता येणार, मग तिकीट कॅन्सलेशन होणार नाही आणि अशा सगळ्याच गोष्टी त्याच्यावरती अवलंबून आहेत. तर पॅकिंग करायची का नाही करायची, पासपोर्ट येईल का नाही येईल, कारण की संध्याकाळी 4:30 ऑफिस बंद होतं, तर 4:30 आधी पासपोर्ट वगैरे सगळं यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गडबड गोंधळ चालू आहे, थोडीफार पॅकिंग झाली आहे, पण म्हणलं व्लॉग चालू करावा. आणि हा सुद्धा म्हणजे असे जे प्रॉब्लेम्स असतात जे भारतात आल्यावरती म्हणजे NRIs किंवा जे तिकडे राहतात भारतीय लोक त्यांना फेस करावे लागतात, तर ते तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून आजचा व्हिडिओ बनवते आहे. ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवण्याच्या बिलकुलच मनस्थितीतसुद्धा नाही आहे, कारण की खूप जास्त टेन्शन आहे की काय होईल काय होईल. आणि भारतातून अमेरिकेचं तिकीट काढणं किंवा तिकिटाची किंमत ही खूप जास्त असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर भरपूर गोष्टी आहेत, हळूहळू तुमच्याशी डिस्कस करेनच, पण आज माझा पूर्ण अवतार आहे, बिलकुल काही आवरलेलं वगैरे नाही आहे. तर आय होप तुम्ही सगळेजणं समजून घ्याल. तर आता दाखवते तुम्हाला की किती किती पॅकिंग काय काय झालेली आहे आणि तुमच्याबरोबर बाकीच्या पण गोष्टी शेअर करते. तर आता आम्ही पॅकिंग करतोय आणि सगळा इकडे पसारा पडला, तर दिसतोय की नाही माहिती नाही, इकडे पण सगळा पसारा पसारा. पण चेतन काय होणार आहे, पासपोर्ट येणार आहे का नाही काय माहिती. आता तरी इश्यूड दाखवत आहे, सो जर मिळालं तर आज 4 वाजेपर्यंत मिळेल, नाहीतर फ्लाईट मिस होणार. आणि ह्याच्या आधी मी व्लॉगमध्ये इतके वेळा म्हणलंय की आमची जरा फ्लाईट मिस करण्याची हिस्ट्री आहे, हे आहे ते आहे, माय गॉड. नाही आणि ही बाकी डोमेस्टिक फ्लाईट चालतात मिस झाल्या, तर ही जरा इंटरनॅशनल म्हणजे खूप. तुम्हाला काय वाटतं येईल का रेडी टू पिकअप? 50-50 चान्सेस आहेत. सकाळी आता इश्यूड आलाय मुंबई ते पुणे, सो जर त्यांनी तिथून पाठवलं असेल तर आपल्याला मिळेल, नाही मिळणार नाही तर उद्या मिळेल. विच इज लाईक म्हणजे असं झालं की एका दिवसानी मिस झाला. मला तर खूप टेन्शन आलंय चेतन. अरे आता म्हणजे काय, मला आता काल संध्याकाळपासूनच इतकं टेन्शन आलं ना, लिटरली मला रात्री व्यवस्थित जेवण सुद्धा जात नव्हतं. आणि आता पण आम्ही बॅगेचे वजन वगैरे करतोय की दोन बॅगा रेडी झाल्यात, अजून 2-3 राहिलेले आहेत, पण असं ते उत्साहच येत नाहीये ना की सगळं पॅक करून बॅगा एका साईडला उभ्या करून ठेवाव्या किंवा रेडी असो एकदम तेच. आणि आधीच अमेरिकेला जेव्हा आपण जात असतो तेव्हा ऑलरेडी मनामध्ये एवढं इमोशनल फिलिंग असतं की आता आपण चाललो, आता एका वर्षांनी भेटणार असं. आणि इथे सियाना आणि शौर्य आहेत, दोघांनाही काहीही म्हणजे काहीच समजत नाहीये की काय होणार आहे ते, म्हणजे आपण USAला जाणार आहोत की नाही याचं त्यांना काही भान पण नाहीये आणि त्यांना काही फरक पण पडत नाही. इथे सियाना काय करतेस ग सिया? आय एम जस्ट काउंटिंग हाउ मेनी रिंग्स वर देअर अँड देअर यूज्ड टू बी 5 नॉट 4. पण अगं सिया इथं मम्मा सगळं पॅकिंग करते, हे बघ ना किती बॅगा वगैरे सगळं आहे. आणि हे बघ तर माझं कडे
रिंग्स आहे पण माझ्याकडे होते 5 रिंग. हो का, मग एक शोधावी लागेल आणि सगळं बॅग मध्ये आता पॅक करावं लागेल. आणि इथे शौर्य, शौर्याला तर काहीच नाहीये की आपण चाललोय की नाही चाललोय, काही टेन्शन नाही, काही नाही, एकदम मस्त मजे मे. ह्या बाजूला म्हणजे आमचे सगळे कपडे वगैरे पॅक करून झालेत. इकडं सगळी ही पिठ मिठ ते सगळं बाहेर ठेवलेलं आहे आयत्या वेळेस पॅक करू म्हणून. त्याच्यानंतर थोडीशी भांडी वगैरे घेतली ती सगळी. तर सगळ्या गोष्टी मी एक्झॅक्टली काय काय घेऊन जाणार आहे युएसएला ह्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे, जेणेकरून तुमच्यापैकी कोणी जर भारतातून अमेरिकेत येत असेल तर त्यांना तो खूप उपयोगी आहे. किंवा भरपूर जणांना क्युरियोसिटी पण असते की एक्झॅक्टली ह्या अमेरिकेत जाताना काय काय घेऊन जातात बॅगेतून, तर त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ मी बनवणारच आहे. अरे बापरे, शौर्यने सगळं क्रीम काढलं बाहेर, बोलतो तुमच्या अर्धा थोड्या वेळात. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 1:30-2:15 आणि अजूनपर्यंत काहीच आलेलं नाहीये नोटिफिकेशन. आणि 4 वाजता ते बंद होणार आहे. बापरे, भरपूर कॉल करून झाले. 2 ते 4 मध्ये जे काय होईल ते मग आता काय करायचं जेता. तर मग आता आवर पटकन आपण जाऊया आणि चेक करू तिकडे आणि बघूया, मिळालं तर मिळालं, नाही तर मोर स्टे इंडिया. सुश्रुत काय वाटतं, सुश्रुत तुला थांब जरा माझी केस नीट करू दे. मला असं वाटतं की आज येणं अवघड आहे. म्हणजे तुम्ही राहताय हे चांगली गोष्ट आहे पण पैसे खूप जातील. पैसे, प्लॅनिंग. आई तुला काय वाटत? आय एम हॅपी. हॅपी फॉर व्हॉट? तुम्ही इथे राहणार अजून एक महिनावर, अजून एक महिना, 15 दिवस. आईला वाटतंय मी इथंच राहावं, मी जाऊच नाही वाटतं आईला. हो की नाही? मग त्यामुळं काय, मला चांगलंच आहे. पण बरोबर आहे, पैसे खूप वाया जातात, परत तिकीट काढून जावं लागेल. पण सगळं प्लॅनिंग पण हे होतं ना, कारण की सियानाची होम स्कूलिंग चालू आहे. बरोबर आहे, पण सियाना, शौर्य आणि स्नेहा चेतन बरोबर आणखीन थोडे दिवस राहता येईल, त्यामुळं आय एम हॅपी. ही हॅपी आहे पण मला इथे टेन्शन, एवढं टेन्शन. आता फक्त 2 ते 4 तास राहिलेत. तर आता खाली टॅक्सी आली आहे आणि आम्ही निघालोय. मी बिलकुलच काही आवरलं नाही आहे जास्त, जस्ट ड्रेस चेंज केलाय आणि काय म्हणलं, आवरण्याच्या मनस्थितीतच नाही. हो ना, काही सुचतच नाहीये. मी असं काही व्लॉग स्टार्ट केलाय पण असं होतं ना, बॅक ऑफ द माइंड काहीतरी वेगळंच वेगळंच डोक्यात असतं, तर नीट व्लॉग मध्ये काय बोलायचं काय काही सुचत नाहीये. आणि शौर्य आता खूप जास्त रडला कारण की त्याला पण यायचं होतं, पण तिथे ज्यांची अपॉइंटमेंट आहे किंवा ज्यांचा व्हिजा आहे त्यांनाच फक्त बिल्डिंगच्या आतमध्ये सोडतात, बाकीच्यांना नाही सोडत. तर त्यांना नाही घेऊन जाता येणार सिया शौर्याला, त्यामुळं मग त्यांना घरी ठेवलंय. आणि आता टॅक्सी आली आहे तर आता निघतो जायला. अजून 1 तास लागेल, खूप टेन्शन आलं आहे. 4:30 वाजता आय थिंक 4 बंद होतं ना चेतन ऑफिस. तर आत्ता आम्ही टॅक्सीमध्ये बसलेलो आहे आणि तिकडेच चाललेलो आहे फातिमा नगरला ऑफिसमध्ये. तर आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असणार की तुम्हाला अजून पासपोर्ट मिळणार आहे का नाही हे माहीत पण नाही आहे, तर कशाला ऑफिसला चाललाय, किंवा ईमेल नाही आलेला, कन्फर्मेशन नाही आहे, तर कशासाठी? तर त्याचं कारण असं आहे की आम्ही असं ठरवलं की 2 ते 4 जर का पासपोर्ट पिकअप रेडी असं आलं ईमेल, तर मग आम्ही तेवढ्या लवकर तिथे पोहोचू शकू. म्हणजे फातिमा नगरला सिंहगड रोडवरनं पोहोचायला मिनिमम 1 तास तरी लागणार आणि तोपर्यंत जर ते ऑफिस बंद झालं व्हिजाचं, काउन्सिलेटचं, तर मग आम्ही तो पिकअप पण नाही करू शकणार. म्हणून मग आम्ही असं डिसिजन घेतला. चेतन इथेच आहेत, काउन्सिलेटमध्ये फोन लावला त्यांनी, बोलतायत ते. पण काय समजत होते मी, हां, पण मग म्हणून आम्ही तिथे ऑफिसच्या इथे जाऊन बसणार आहोत 2 ते 4 वेळेत. म्हणजे आता ऑलरेडी 2:30 आलेत, तर 2:30 ते 4 तिथे बसू. जर त्या तेवढ्या वेळात जर का परत पिकअपचा मेल आला तर आम्ही लगेचच जाऊन पासपोर्ट पिकअप करू शकू. अदरवाईज मेल आल्यानंतर, वाचल्यानंतर सिंहगड रोडहून फातिमा नगरला जायला 1.5 तास लागेल, तोपर्यंत काउन्सिलेटचं ऑफिस बंद होऊन जाणार आणि मग पासपोर्ट पिकअप नाही करता येणार. तर असा विचार करून आम्ही चाललो आहे आता. तर तिथे बाहेर कॅफेटेरिया आहे, तिथे कुठे बसायला वगैरे जागा मिळाली तर 4 वाजेपर्यंत, ऑफिस जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तिथे बसून राहू. आणि इन केस जर पासपोर्ट मिळालाच तर तिथेच
घरी येऊ जेणेकरून आम्हाला रात्री फ्लाईट मध्ये बसता येईल. तर असा विचार करून आम्ही आता निघालेलो आहे. आणि चेतन आय थिंक वेटिंगला लागलाय काय? वेटिंगला लागलाय कारण की ह्या ऑफिस मध्ये वगैरे कॉल लावले की खूप जास्त वेळ वेटिंगला असतात तर त्यामुळं. पण ठीक आहे, बघूया आता जायला. माय पासपोर्ट अँड माय वाईफ्स पासपोर्ट. Yeah, either change or I just want to know if they are ready to pick up in Pune VFS Global. पोचलो आता परत एकदा तिथेच जिथे पासपोर्ट ड्रॉप ऑफ साठी आलो होतो तिथेच आलो आहे परत. हा मॉल आहे मोठा आणि मागच्या वेळेस खूप जणांनी मला प्रश्न विचारलेला की या मॉलचं नाव काय आहे. तर हा फातिमा नगरचा 93 ॲव्हेन्यू म्हणून मॉल आहे. तर तिथे आय थिंक चौथ्या मजल्यावर VFS ग्लोबल म्हणून एक ऑफिस आहे. तिथे सगळ्या देशाचेच होतात, कॅनडा, जर्मनी, US. तर तिथे आमचा USAचा पासपोर्टचा ड्रॉप ऑफ होता. तर अजून तरी काहीच नोटिफिकेशन किंवा ईमेल वगैरे आलं नाही आहे. जावा इथे सगळं चेकिंग वगैरे चालू आहे. तर आज जाऊन बोलते आता तुमच्या. आता इथे बाहेर येऊन बसलो ऑफिसच्या इथे वेटिंग एरियामध्ये. कोणीच नाही आहे आजूबाजूला. पूर्ण वेटिंग एरिया मोकळा आहे कारण की ऑफिस संपायचीच टाईम झाली. किती वाजलं? 3:30 होत आहे. 4 बंद होतं. आता इथे बसून मी याची वाट बघायची 4 काही आलं तर फ्लाईट मिस होणार आणि मग परत फ्लाईट बघाव्या लागतील कोणत्या स्वस्त आहेत ते पुढच्या. त्याच्यानुसार मग ठरवावं लागेल. मला तर काय बोलावं हेच कळत नाही. केस बघा तुमचे कसे झाले. सकाळपासून आरशात पण नाही बघितलेलं. ठीक आहे. एक समोर आजोबा बसले ते आमच्याकडे बघतात. म्हणतात काय हे बाळ मुलं फ्लाईट चुकण्याबद्दल बोलतात फोन जाऊन. तर आता लकीली इथे आम्ही बाहेर खूप वेळचे बसलेलो म्हणून मग त्यांनी विचारलं की काय करायचं आहे म्हणजे कशासाठी थांबला आहे. तर आम्ही सांगितलं की असं असं आम्हाला इन्क्वायरी करायची आहे. तर त्यांनी चेतनना एकट्यांना आतमध्ये सोडलं आहे विचारायला. तर चेतन आता आतमध्ये गेले. बघूया आता ते काय म्हणतात. ते चेतन आल्यावरच कळेल. आता होप फॉर द बेस्ट. आयदर मिळेल किंवा नाही मिळणार आणि बघूया मग. त्यांनी चेक केलं सगळं त्यांच्याकडे कुठले फिजिकली रिसीव झालेत का आणि ऑनलाईन पण चेक केलं. तर नाही आहेत पासपोर्ट. तो म्हणाला आता उद्या सकाळीच येईल. तिकडून पिकअप झालेलं आहे पण जे शिपमेंट आहे ते आज किंवा उद्या सकाळी येईल आणि तुम्हाला उद्या मेसेज येईल पिकअपसाठी. पण आमची फ्लाईट आज आहे ना. हो त्याला म्हटलं पण मात्र तो म्हणाला मी काही नाही करू शकत त्याच्यामध्ये. सिरियसली फिजिकली पण त्यांनी सगळे पासपोर्ट चेक केले. सॅड मोड कमी झाला तर पहिले सिंकिंगच होत नाहीये की आज आपली फ्लाईटला आता जायचंच नाहीये आपण फ्लाईटला. मला पहिले तर कळलं ना म्हणजे असं डायजेस्टच होत नाहीये मला की आता फ्लाईट आहे पण आपण जायचंच नाहीये. फ्लाईट अशी जाणार आहे, टाइम आपण बघणार आहे. आता असली असती फ्लाईट आता इथं असलं असतं आपण आता तिथं. आणि मी काल चेक इन वगैरे पण केलेलं सगळं सगळे डॉक्युमेंट. तर आता जस्ट आम्ही घरी आलो आणि चेतनचा फोन चालू आहे. आता कुठे फोन केला आहे?
आता एअरलाइनला फोन केला कॅन्सल करायला. आपले प्रॉब्लेम संपत नाही आहेत. येताना माझ्या फोनचा इथला हे आवाज येण्याचं बंद झालं. सो मला स्पीकरवर आज काय नुसतं चालू आहे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम. त्यामुळे असा फोन ऐकतोय मी स्पीकरवर. त्यांनी होल्डवर ठेवलं. आता चेतन फ्लाईट कॅन्सलेशनचं बघतायत. झालं तर झालं. मोस्टली काय होणारच नाही आहे माहिती आहे आम्हाला. पण ट्राय करायला काय हरकत आहे. तर म्हणून मग चेतन इथे ट्राय करत बसलेत. आणि वरती घरी गेलं तर म्हणजे बिल्डिंगच्या खालीच बसलोय. आणि वरती घरी गेलं की सिया शौर्य दंगा करणार. कारण की घरी आल्यावरती त्यांना लगेच कडेवर वगैरे घ्यायला लागतं. म्हणून मी चेतनना म्हणलं की तेच तुम्ही पहिले कम्प्लीट करा कॉल आणि मग आपण वरती जाऊया. आणि ह्या हातामध्ये आहेत पॉपकॉर्न. सिया शौर्यसाठी येत आहे. आता पॉपकॉर्न घेऊन आलो घरी. सुश्रुती वाण्यांचे आगमन झालेले आहे. कुठं जाऊ लागलं काय झालं म्हणजे माझ्या चेहऱ्यावर न कळत नाही आहे काय झालं. ते हसत आले मी घरी. पण आम्ही हसतो. आम्हाला आनंद झाला. केवढा उंच आहे हा. माझा कॅमेरा धरायला पण अवघड आहे. मी तर चाललोय 18 माझ्याकडे विजा पण आहे आणि पासपोर्ट. चल बाय बाय. तर आता जस्ट घरी आलो आणि दोघांनी पण आम्ही आता रियालिटी ॲक्सेप्ट केलेली आहे की फ्लाईट चुकलेली आहे. म्हणजे मिस होणारच आहे फ्लाईट. कारण की पासपोर्ट नाहीच आहे त्यामुळे जाऊ शकत नाही. आणि शेवटी चेतन म्हणाले की जो होता आहे वो अच्छे के लिए होता आहे. तर आता मस्त इकडे घरी आलो. मागे छान सनसेट होतोय. मला माहित नाही आता ते दिसेल का नाही बिकॉज कॅमेरा माझ्यावरती फोकस करतोय. पतंग उडत आणि पतंग वगैरे उडतायत आकाशामध्ये. आपण आता आम्ही पण एकदा पतंग उडू. पण आता पुढची फ्लाईट कधी बुक करायची हे अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे. कारण की पहिले पासपोर्ट आता हातात येऊ दे. मग त्याच्यानंतर आम्ही डेट डिसाईड करू. पण ठीक आहे. माझा मूड नव्हता. पण चेतननी मला तेच सांगितलं की म्हणजे काहीच करू शकत नाही. आपल्या हातात काहीच नाही आहे. आपल्याला जे जे करता येत होतं ते सगळं आपण केलेलं आहे. सगळे प्रयत्न करून झालेले आहेत. पण आता ठीक आहे. जो होता आहे वो अच्छे के लिए होता आहे. सो आम्हाला अजून थोडे जास्त दिवस इथे इंडियामध्ये राहता येईल आणि एन्जॉय करता येईल. तर आजचा हा जो दिवस होता तो तुमच्याबरोबर शेअर करायचा मी पूर्ण प्रयत्न केला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर असं म्हणणार होते. बट आजच्या व्हिडिओमध्ये आय डोंट नो एवढंच म्हणेन की टेन्शन होतं एवढं जास्त. तरी पण मी हा दिवस माझा व्लॉग करायचा ठरवला आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा ठरवला. तर तुम्हाला जर आवडले असतील आमच्या दोघांचे एफर्ट्स तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.